मोडणीम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला कृष्ण कल्याण कावीळ हॉस्पिटल शेजारी सिटी सर्वे नंबर 1081 हा 14.72 गुंठ्याचा ओपन प्लॉट विकणे आहे. संपर्क केदार बलभीम मोरे, मोबाईल 98 50 64 442 आणि सिद्धेश्वर बापू मोरे, मोबाईल 98 60 82 03 10. ग्रामपंचायतीला लावले कुलूप, सुविधा नाहीत तर वसुली काय. सातत्याने बंद पडत असलेला पाणी पुरवठा, स्वच्छतेचा अभाव, बंद पडलेले खांबावरील बल्ब या व इतर समस्या असताना मोडणिंब ग्रामपंचायतीकडून या मूलभूत सुविधा पुरवल्या जात नसताना मोडणिंबच्या नागरिकांकडून पाणीपट्टी खनपट्टी ग्रामपंचायतीकडून घेतली जाते. त्यावरील समस्या सुटल्याशिवाय घेण्यात येऊ नये व वसुली थांबवावी या मागणीकरता आज मोडणिंब ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले. सातत्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने मोडणिंबकरांना विकतचे पाणी घ्यावे लागते. त्यामुळे मोडणिंब शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा. जागोजागी कचऱ्याचे ढीग पडलेले असतात, ते वेळेवर उचलले जात नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे डासांचा फैलाव होऊन मध्यंतरी डेंग्यूचा फैलाव झाला होता. त्यात काही नागरिकांना जीव गमवावा लागला होता तर काहींना डेंग्यूसदृश्य आजाराला सामोरे जावे लागले होते. यावर ग्रामपंचायतीने दखल घेतली नव्हती. मोडणिंब शहरातील अनेक भागातील खांबावरील बल्ब बंद पडलेले आहेत, याकडे हे ग्रामपंचायतीचे लक्ष नाही. वरील समस्या न सोडवल्यास ग्रामपंचायतीला कुलूप लावू असा इशारा शिवसेनेचे दीपक सुर्वे यांनी लेखी पत्राद्वारे ग्रामपंचायत गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी यांना दिला होता. त्यानुसार आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दीपक सुर्वे, शेतकरी संघटनेचे एकनाथ सुर्वे, सुनील सुर्वे, सुरेश मुळीक, विजय सुर्वे, शशिकांत सुर्वे, एलएन यादव, राजेंद्र सुर्वे, गोरख सुर्वे, दादा डवरी यांनी मोडणिंब ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले आहे. यावेळी मोडणिंब ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमित कोळी, ग्रामविकास अधिकारी शिवाजी रक्टे, तंटमुक्तीचे अध्यक्ष प्रशांत गिड्डी, राहुल पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.